महाफास्ट मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या 24 सुपरफास्ट बातम्या। नासाची सूर्यावर स्वारी पार्कर हा उपग्रह आज कोणत्याही उपग्रहानं न केलेली कामगिरी पार पाडणार आहे। पार्कर जेव्हा सूर्याच्या जवळ जाईल तेव्हा या दोघांमधील अंतर अवघे 61 लाख किलोमीटर इतकं असेल। आजवर मानव निर्मित कोणतीही वस्तू सूर्याच्या इतक्या जवळ जाऊ शकलेली नाही। क्रिकेट मधून राजकारणात प्रवेश करणारे 65 वर्षीय इम्रान खान यांची पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे। त्यांनी शरीफ यांना 18 मतांनी पराभूत केलंय। कॉस्मोस बँकेचे पेमेंट हॅक करून सुमारे 94 कोटी 42 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। कॉस्मोस बँकेच्या फसवणुकीत पुणे मुंबई कोल्हापूरचा ATMचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय। भारताचे माजी कप्तान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्यावर मुंबईच्या शिवाजी पार्क इथल्या भागोजी कीर वैकुंठ धाम इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। नंदुरबारमध्ये एकाच रात्रीत 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने या ठिकाणी पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळालंय आणि या पुरांच्या थैमानामुळे नवापुरात 5 जणांचा मृत्यू झालाय। 200 घरे वाहून गेलेत, अनेक लोक बेपत्ता झालेत। महाबळेश्वरच्या घाटात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी चक्क खड्डे बुजवण्याची शिक्षा दिली। प्लास्टिकचे कंटेनर्स विक्री वापरास तूर्त परवानगी। 300 मायक्रॉन वरील जाडीच्या कंटेनर्स ट्रेचं उत्पादन, वाहतूक, साठवण, विक्री आणि निर्यात इत्यादीसाठी संबंधितांवर पुढील आदेशापर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महापालिकेला दिले। प्रियसीची माफी मागण्यासाठी प्रियकराने लावले पुण्यातील रस्त्यावर होर्डिंग। पोलिसांनी बॅनर लावणाऱ्यांचा शोध घेत 2 तरुणांना ताब्यात घेतलंय। देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या सर्व कारच्या किमतींमध्ये वाढ केली आहे। ही वाढ जवळपास 6,100 रुपयापर्यंत करण्यात आली आहे। गेट 2019 परीक्षेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 1 सप्टेंबर पासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 आहे। ही परीक्षा 2 टप्प्यात होणार आहे। पहिला टप्पा 2 आणि 3 फेब्रुवारी 2019 ला तर दुसरा टप्पा 9 आणि 10 फेब्रुवारी 2019 ला होणार आहे। इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी या विमा संरक्षण सेक्टरचे नियम आणि कायदे बनवणाऱ्या संस्थेने मानसिक रुग्णांना मोठा दिलासा दिलाय। शारीरिक आजारासोबतच आता मानसिक आजाराला सुद्धा वैद्यकीय विमा संरक्षण कवच देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना दिले आहेत। बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोघेही आता एका आगामी चित्रपटातून एकत्र येणार असल्याची घोषणा चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतीच आपल्या ट्विटर अकाउंट वरून केली आहे। आशियाई क्रीडा स्पर्धेतून अखेरच्या क्षणी लिएंडर पेसने माघार घेतल्यामुळे भारताच्या या स्पर्धेतील पदकांच्या आशेला सुरुंग लागलाय अशा शब्दात भारतीय संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक अली यांनी खेद व्यक्त केलाय। गेल्या काही दिवसापासून आशिया कप क्रिकेट स्पर्धा कुठे होणार यावरून चर्चा सुरू होती, पण अखेर भारतीय क्रिकेट बोर्डाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेच्या आयोजनाचे अधिकार सुपूर्द केले आहेत। जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचं सावट पडलं असून आतापर्यंत 15,000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। वार्षिक सरासरीच्या 72% पाऊस झाला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सध्या केळी उत्पादक कंगाल होत असून व्यापारी मालामाल होत चालले आहेत। 6 रुपये किलोने केळी खरेदी होतात आणि 25 रुपयात विक्री केली जाते, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। शेती पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे। पावसाच्या खंडाचा ऊस लागवडीवर परिणाम झाला असून पुणे विभागात ऊसाची 51,680 हेक्टरवर लागवड झाली आहे।
जुना मोंडा भागातील फळे भाजीपाला मार्केट मध्ये कालपासून फ्लावरची 15 क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपये दर मिळाले अशी माहिती मार्केट मधील सूत्रांनी दिली आहे. काल मुंबई शेअर बाजारात 37,663.56 अंकांनी सेन्सेक्स बंद, तर आज 37,898.60 अंकांनी सेन्सेक्सची सुरुवात. कालच्या तुलनेत सेन्सेक्स मध्ये 235.04 अंकांची वाढ. मुंबईतील 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर आहे 30,877 रुपये, तर कोल्हापुरात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 30,450 रुपये. मुंबईतील 1 किलो चांदीचा आजचा दर 38,650 रुपये, तर कोल्हापुरात चांदीचा आजचा दर आहे 40,000 रुपये. मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 84.66 रुपये प्रति लिटर. कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 पैशांची वाढ. मुंबईतील आजचा डिझेलचा दर आहे 10.10 रुपये. कालच्या तुलनेत डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ नाही. महाफास 24 मध्ये इथेच थांबूया. ताज्या अपडेट साठी पाहत रहा महान्यूज लाइव्ह.